थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानसी आता खूप घाबरलेली असते ती इकडे वीरभट्टीकडे संपतकडे आलेली असते तेव्हा आता मानसी पटकन दरवाजा उघडते पाहते तर आता संपत खूप टेन्शनमध्ये असतो तेव्हा आता मानसी सांगते की बाबा काय झालं तुम्ही माझा फोन का रिसीव करत नाहीत आणि कोण बोललो होतं माझ्यावरती माझ्यासोबत फोनवरती त्यावरती आता संपत खोटं सांगतो की एक साहेब आले होते म्हणजे त्यांना ऑर्डर द्यायची होती तेच बोलले असतील तुझ्याशी तेव्हा आता संपतला खूप घाम आलेला असतो संपत रुमाल काढून घाम पुसतो तेव्हा आता मानसी खूप घाबरते आणि विचारते की काय झालं बाबा तुम्हाला इतका घाम का हो येतोय वरती फॅनही चालू आहे ना तेव्हा संपत परत खोटं सांगतो की अगं नाही मी सकाळपासून जेवलो नाही ना कदाचित त्यामुळे होत असेल तेव्हा आता मानसी ओरडते आणि सांगते की बाबा तब्येतीची काळजी कोण घेणार मानसी सांगते की मी अजिबात तुमचं काही ऐकून घेणार नाही या बाबा चला तुम्ही घरी चला आधी आणि मानसी आता हट्टाने संपतचा हज पकडून त्याला घरीच घेऊन जाते तर इकडे त्याला आता मानसीचा शोध घ्यायचा असतो तेव्हा अचानकपणे तो छोट्याचा मुलगा रणजितला भेटतो तर रणजित आता विचारतो की छोटू मला सांग ती मुलगी कुठे राहते रे म्हणजे ती मनू काकांची मुलगी तेव्हा आता तिचा पत्ता तो छोटा मुलगा देतो तेव्हा रणजित खुश होऊन त्या दोघांनाही चॉकलेट देतो तर त्यानंतर रणजित आता डायरेक्ट संपतरावांच्या घरी येतो संपदा आता दरवाजा उघडते तेव्हा निधी आणि मानसीच्या मैत्रिणी सुद्धा तिथेच असतात तर रणजित सांगतो की नमस्कार माझं नाव रणजित मानसी इथेच राहते का तेव्हा संपदा सांगते की हो तर आता सगळं काही रणजित कोड्यामध्येच बोलत असतो रणजित सांगतो की ते मी म्हणजे सगळ्यात आधी आई वडिलांशीच बोलायचं असतं मी मानसीला मंदिरात पाहिलं त्याने मला पेढा दिला आणि मी दर्शन घेऊनच मग पेढा खाल्ला हा तेव्हा आता संपदा सांगते की तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही पेढा काय दर्शन काय मानसी काय तर तिथे आता रणजित सांगतो की म्हणून तुमचीच मुलगी का तेव्हा आता संपत आणि तिथे असलेल्या निधी मानसीच्या मैत्रिणी त्याच्याकडे पाहतात तेव्हा आता विचारतो की मानसी म्हणजे हे संपतरावांचेच घर का पाठीमागून संपतराव आलेले असतात तेव्हा संपतराव म्हणतात की हो मीच संपतराव आणि ही माझी मुलगी मानसी तेव्हा आता डायरेक्ट दा रणजित मानसीचेच बोलतो तो म्हणतो की हा अरे हो मी पाहिले तुला मंदिरामध्ये तुम्हाला प्रसाद दिला होतास ना तेव्हा आता संपतराव सांगतात इकडे इकडे माझ्याकडे बघायचं आणि काय काम आहे ते सांगायचं तेव्हा आता रणजित सांगतो की मी हिला मंदिरात पाहिलं होतं मला तुमची मुलगी पसंत आहे त्यावरती संपतला खूप राग आलेला असतो संपत डायरेक्ट आता रणजितचे कॉलर पकडतो आणि त्याला खेचतच बाहेर घेऊन येतो आणि त्याला म्हणतो की तू माझ्या घरी येऊन डायरेक्ट माझ्या मुलीला पसंत आहे असंच कसं काय सांगू शकतोस तेव्हा आता रणजित सांगत असतो की मंदिरामध्ये ती मी पाहिले तिला स्थळ तेव्हा आता संपत सांगतो की हो मंदिरामध्ये मी सांगितलं स्थळ मला पाहिजे आहे म्हणून काय लगेच तू माझ्या पोरीच्या हात येणार का तेव्हा आता संपदाला तो सांगत असतो की काटे आणा याला बघतोच बे आता तर मानसी खूप चिडते आणि म्हणते की आई बोल ग तू त्यांना ते तेव्हा आता संपदा खूप ओरडते आणि त्यांना सांगते की शांत व्हा तेव्हा संपत सांगतो की तुम्ही पहिले काटे आणा परंतु संपदा परत त्यांच्यावरती आवाज चढवून बोलते की शांत व्हा आधी तर आता मानसीला रणजित ती आधी येऊन जाण्यासाठी सांगतो तेव्हा आता संपत चिडतो आणि मग तो काय बाई आहे ही डायरेक्ट आत घेऊन जायला सांगते तर संपता सांगते आहो तुम्ही पहिले शांत व्हा ते कोण आहेत काय ते तरी बघू द्या संपत आता स्वतःच्या डोक्याला हात लावतो तर इकडे आता घरी आलेले असतो तेव्हा आबा बाहेर येते आणि सांगते की अरे दादा घरामध्ये काय गोंधळ झाला आहे तुला माहिती आहे का त्यावर ते आता तेजेस सांगतो की एक मिनिट थांब ग आणि त्यानंतर तो पैशांचा बंडल काढतो तेव्हा आबा घाबरते आणि विचारते की दादा एवढे सारे पैसे कुठून आणले तू तेव्हा तेजस सांगतो सांग की आता प्रश्न विचारायचे नाहीत तर उत्तरं देण्याची वेळ आले आहे आणि तेजस पटकन आता आबाला पैसे देतो आणि सांगतो की आता त्यांची औषधे घेऊन ये आणि हे तुझे पीस भरून टाक तर इकडे रणजित आता संपदाने घरात आणलेलं असतं त्यानंतर मानसी त्याला पाणीही देते रणजित आता सगळं काही सांगायला लागतं तो म्हणतो की काय आहे ना मी इथे गावास्थळ पाहण्यासाठी आलो होतो म्हणजे मलाच मी चाईला आधी सांगितलं होतं की मी आधी मुलगी पाहून येतो त्यानंतर आपण विचार करूयात त्यावर ते आता परत सं संपद चिडतो आणि मग पुन्हा स्थळाचा विषय काढला तेव्हा आता घाबरून रणजित उठतो तर आता संपत त्याला थांबवते संपत सांगतो की आता गावातल्या कुठल्याही पोरीचं स्थळ आलं म्हणजे काही तू बाकीच्या कुठल्याही पोरीचं माग फिरणार का तेव्हा आता रणजित सांगतो की नाही म्हणजे मला जे स्थळ आलं होतं ना ज्याच्याविषयी सांगितलं गेलं होतं ना ती ही मुलगी मी हिरा मंदिरामध्ये भेटलो होतो रणजित बसणार इतक्यात आता संपत विचारतो की काय नाव तुमचं तेव्हा आता रणजित सांगतो की रणजित जहागीरदार तर परत आता प्रश्न विचारत संपतो कुठे राहता आणि काय काम करता तुम्ही त्यावरती रणजी सांगतो की आमचं प्रॉपर्टी डेव्हलपमेंटचा बिझनेस आहे आम्ही मुंबईमध्येच राहतो तर इकडे आता ते खरं तर रणजीतचं स्थळ हे अण्णासाहेबांच्या मुलीसाठी मनस्वीसाठी आलेलं असतं तेव्हा आता मनस्वीसाठी स्थळ घेऊन आलेला व्यक्ती अण्णांना फोटो दाखवतो तर आता अण्णा पाहतात आणि सांगतात की अरे हा तर येऊन गेला तर त्यानंतर मनस्वीची आईही पाहते इतक्यात आता मनस्वी तिथे येते आणि फोटो पाहून खूप खुश झालेली असते कारण ऑलरेडी मनस्वी ही रणजीतच्या प्रेमात पडलेली असते मनस्वी आता फोटो पाहून खूप लाजते आणि तेथून पळते तर मनस्वीची आई सांगते की मुलगी लाजली म्हणजे आता आजी सांगतात की आमच्या मुल आमची मनुसुद्धा आता त्यांना आवडली असणार आहे तर इकडे आता संपत प्रश्न विचारत असतो की जागीरदार म्हणजे तेव्हा आता रणजित सांगतो की आमच्या पूर्वजांकडे जागीरदारी होते तर संपत आता खांदणी स्थळ आला आहे म्हटल्यानंतर खूप खुश असतो तर रणजितला सांगतो की म्हणजे हे बघा आता आमच्या मनुताईचं जर पुढे जाऊन तुमच्याशी लग्न झालं आणि तुमच्या बिझनेसमध्ये जर तिला तुमची साथ द्यावीशी वाटली तर त्यावर ते आता रणजित सांगतो की चालतंय की स्वागतच आहे तिचं चा। रणजित सांगतो की काय आहे ना की माझे वडील गेल्यानंतर माझा सगळा बिझनेस आमची आई सांभाळत होती आणि आता तो बिझनेस मी सांभाळतोय मग जर मनस्वीला मानसवीला या बिझनेसमध्ये जर हातभार लावायचा असेल तर ती लावू शकते म्हणजे तिची इच्छा एवढी काही शक्ती नाही आहे तेव्हा आता संपत सांगतो की अच्छा ठीक आहे आणि त्यानंतर मन मानसीला सांगतो की रणजित रावांसाठी काहीतरी बनवणांना म्हणजे तुम्हाला थंड चालेल ना तेव्हा रंजित होकार देतो तर त्यानंतर मानसी आता रंजीसाठी काहीतरी खायला करण्यासाठी जाते तर इकडे आता किचन किचनमध्ये आलेले असते तेव्हा संपत्तीचे खूप कौतुक करत असतो तर रणजितला सांगतो की आमची मानसी आहे ना मुंबईत पहिले आली काय बक्षीस मिळालं निधी सांगते की स्टुडंट ऑफ द इयर तर त्यानंतर आता मानसीच्या मैत्रिणी किचनमध्ये येतात आणि मानसीला सांगतात की इंटर्नशिप बद्दल बाबांना विचारलं आहेस का काय ठरवलं आहेस तू तू काय सासरी जाऊन आता सगळं काही किचन सांभाळणार आहेस का मग तुझं शिक्षण तुझं पहिलं येणे हे काय कामाचं तर बाहेर आता मानसीचं कौतुक काही संपत्ती तोंडून संपतच नसतं तर संपत रणजितला सांगतो की माझी पोरगी माझ्या शब्दाबाहेर नाही आहे तर त्यानंतर मानसीने आता रणजितसाठी ज्यूस आणलेला असतो तेव्हा आता मानसीला रणजित सांगतो की म्हणजे जर मानसीची तयारी असेल लग्नासाठी तर होकार द्यायला काहीच हरकत नाहीये तेव्हा आता संपत विचारतो की मनुताई काय म्हणजे तुमची काय इच्छा आहे जर तुमच्या या निर्णयमध्ये होकार असेल तरच आपण पुढे जाऊयात नाहीतर तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना हा तेव्हा आता मानसिक काहीच उत्तर देत नाही तर ती संपतला डायरेक्ट सांगते की बाबा तुम्ही जे ठरवताय ते माझ्या भल्यासाठीच असेल ना तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे तेव्हा संपत खूप खुश होतो संपत रणजितला सांगतो की पाहिलं ना माझी पोरगी माझ्या शब्दाबाहेर नाहीये रणजित आता संपतला सांगतो की ठीक आहे मी माझ्या निर्णय माझ्या आईला कळवतो तेव्हा संपत सांगतो की हो तुमच्या मातृश्रीच्या म्हणण्यानुसार सगळं काही होऊ देत आणि त्यानंतर रणजित आता स्ट्रॉ काढतो आणि डायरेक्ट ज्यूस ग्लासानेच तोंडा लावून पिऊन टाकतो तर तेव्हा संपत म्हणतो की हे सगळं काही आवडलं बो आपल्याला तर त्यानंतर आता मानसीच्या मैत्रिणी तिला सांगत असतात की खूप स्मार्ट वाटला तो रणजित म्हणजे सपोर्टिव्ह आहे ना परंतु तिथे प्रिया सांगते की मानसी परंतु तू ना इंटर्नशिप आधी पूर्ण कर मानसी आता कोंडीत सापडलेली असते तर इकडे आता प्रभूंच्या घरी गायत्रीचा तमाशा सुरूच असतो तर तिने आता फळ्यावरती ला 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 ते की तेजस प्रभू दिवसात गायत्रीचे पैसे फेडणार तेव्हा आता आतमध्ये आलेला तेजस गायत्रीला विचारतो की हे काय सांग चाललं आहे वहिनी तेव्हा आता गायत्री सांगते की काय आहे ना तात्यासाहेब साहेब तुम्ही कशाला थांबलात नाही म्हणजे तुमच्या मुलाला जरी वळण असले ना तरी अक्षराला चांगलेच वळण आहे त्यावरती तेजस सांगतो की वहिनी हे सगळं काही थांबवा तुमच्या वडिलांच्या चा वयाच्या आहे ते तेव्हा गायत्री सांगते म्हणूनच त्यांना सगळं काही लिहायला लावलं आहे म्हणजे कसं तुझा परफेक्ट लक्षात राहील येता जाता तुझं लक्ष राहील ना तिथे गायत्री आता फुल नाही तेजसचा अपमान करत म्हणते की काय आहे ना ते तुला काही जमणार नाही आहे ना मग ते तुझ्या लक्षात राहावं म्हणून लिहिलं आहे त्यावरती आता तेजस हसतो आणि त्यानंतर स्वतःचे बॅग काढतो आणि त्या फळ्यावरती लिहितो की तीस दिवसात तेजस प्रभू गायत्रीचे पैसे तीस दिवसात फेडणार तेजस आता सांगतो की हे सगळ्या गोष्टी मला नाही लक्षात ठेवायच्या तर तुम्ही लक्षात ठेवायच्या तेजस प्रभू गायत्री प्रभूचे तीस दिवसात पैसे फेडणार शंभर दिवस नाही तेव्हा आता गायत्री विचारते की सासूबाई आणणार कुठून तुम्ही एवढे सगळे पैसे त्यावरती छाया सांगते की दिदी लॉटरी लागेल तर त्यावरती गायत्री सांगते की अगं छाया ते सगळे काही लॉटरी घेण्यासाठी सुद्धा पैसे लागतात यांच्याकडे आहेत का ते तेव्हा आता छाया हसत असताना मध्येच तेजस मोठे मोठ्याने हसायला लागतो तर तिथे आता सुनंदा सांगते तेजस रे वाद घालू जाता तेव्हा तेजस सांगतो की आई आता सगळे काही प्रॉब्लेम मिटणार आहेत त्यानंतर आता तेजस जे पैशांचं पॉकेट संपतरावांकडून घेऊन आलेला असतो ते सगळं काही पॉकेट आपल्या हातात घेतो आणि गायत्रीच्या समोर बसतो त्यानंतर त्या पॉकेटमध्ये हात घालतो तेव्हा आता गायत्रीला वाटतं की तेजस खरोखरच चेष्टा करतोय की काय आणि गायत्री त्याच्यावर हत हसत असते इतक्यात आता तेजस त्या पॉकेटातनं नभुवा करून पैसे काढतो तेव्हा गायत्रीला मोठा धक्काच बसतो तेजस आता गायत्रीला मोठा धक्का दिलेला असतो आणि तो सांगतो की तीस दिवसात तुमचे सगळे पैसे भेटणार दोन लाखातला हा पहिला हप्ता आजपासून माझ्या आईवडिलांना कामं सांगायची नाही त्या वहिनी तेव्हा आता पैसे हातात घेऊन गायत्री शॉक झालेली असते तर ते तेजस आता छायाला सांगतो हो ना छाया तेव्हा आता छायाचं तोंड आवाजलेलं असतं त्यावरती ते तेजस हसायला लागतो गायत्री उभी राहते आणि तात्याने विचारते की तात्यासाहेब तुमच्या मुलाने एवढे सारे पैसे कुठून आणले कोणाला लुबाडणं तर नाही तेव्हा आता तेजसच्या बाबतीत तात्यांच्या मनात ती विष पेरत असते तरीकडे आता संपतने कमलाकरला फोन लावलेला असतो तेव्हा आता कमलाकर सांगतो की अरे परंतु त्या मुलाचा काहीच तपास न घेता तू डायरेक्ट होकार कसा दिलास तेव्हा संपत सांगतो की नाही मी अजून होकार दिला नाही तू मुंबईमध्ये राहतो ना म्हणून रा सांगतो की त्या पोराची सगळी काही चौकशी कर म्हणजे त्याचं नाव रणजित जहागीर आहे रजनी जागीरदार यांचा मुलगा तर इकडे आता रजनीकडे दोन क्लायंट आलेले असतात डील करण्यासाठी तेव्हा ते सांगतात ते की ही डील झाली ना तर आपल्याला खूप सारा फायदाच आहे तेव्हा आता रजनी ती फाईल हातात घेते आणि सही करणार इतक्यात गुरुजी तिला थांब थांबायला सांगतात ते म्हणतात की अशुभ काळाची सुरुवात झाली आहे तेव्हा रजनी थांबते आणि तर क्ल एक क्लायंट सांगतो की मॅडम हे डील खूप महत्वाचं आहे हे डील लवकरात लवकर होणं सुद्धा गरजेचं आहे तेव्हा रजनी सांगते की थांबा जर पुढे कधी तुम्ही याल ना तेव्हा मुहूर्त पाहून या तुम्ही निघू शकता आणि ती त्या दोघांना चायला सांगते रंजीत तर इतक्यात आता रणजित खूप खुश होऊन पळत आलेला असतो त्यानंतर तो जाऊन डायरेक्ट रजनीला घट्टमिती मारतो आणि सांगतो की आई थँक्यू थँक्यू सो मच तू की मला पार पाठवलं तर आता खुश झालेलं पा रणजितला पाहून तिथे रजनी गुरुजींना सांगते की गुरुजी मी आधी मुलगी पाहणार आणि मला आवडली तरच मी पुढे जाणार असं म्हणणारा मुलगा मग काय ठरवलं आहेस तो तेव्हा आता रणजित सांगतो की मला मुलगी खूप आवडली आहे आई मी मला ना पाहता क्षणी ती आवडली आणि आता आपण पुढची बोलणी करू शकतो तेव्हा आता रजनी सांगते की नशीब माझ्यासाठी एवढं तरी तू शिल्लक ठेवला आहे बोलायला तर रजनी आता रणजितला विचारते की मुलगी कशी आहे तर त्यावरती आता रणजित सांगतो की आई मुलगी खरंच खूप छान आहे खूप शिकलेली आहे तिने ना ग्रॅज्युएशनही कंप्लीट कम्प्लीट केलं आहे फिनिशिंग स्कूलमधून तेव्हा आता रजनी सांगते परंतु मध्येच ते गृहस्थाने हे सगळं काही आपल्याला सांगितलं नाही रे तेव्हा रणजित सांगतो की है। आई अगं जेस्टच कंप्लीट केलं आहे मी गेल्यानंतर मला समजलं मुलगी खूप चांगली आहे आईवडिलांच्या शब्दाबाहेरसुद्धा नाही आहे तर रजनी विचारते की परंतु खानदाने आहे ना ती लोक तेव्हा रणजित सांगतो की हो आई म्हणजे मी जेव्हा पार्लेरमध्ये गेलो ना तेव्हा त्यांना त्यांचं ना त्या गावात खरंच खूप प्रतिष्ठित नाव आहे आणि आप त्यांनी आपली चौकशी केली आहे म्हटल्यानंतर ते लोक खानदानीच असतात ना तर तो त्यानंतर संध्याकाळी इकडे आता तात्यांनी बोलावलं आहे म्हटल्यानंतर तेजस खूप खुश झालेला असतो आणि तेजेस सांगतो की काय ताते तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे तेजस पटकन आता तात्याकडे पळत येतो आणि म्हणतो की नाही इतक्या वर्षात तुम्ही स्वतःहून माझ्याशी कधी बोलला नाहीत ना म्हणून मला वाटलं पाठीमागून गायत्री आलेली असते तेव्हा आता तात्यांना तेजेस सांगतो तु की तुम्ही आधी ती औषधं घ्या तेव्हा आता तात्या औषधाच्या गोळ्यावरती पाणी फिरतात आणि सांगतात की ही चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या या औषधांपेक्षा ना मी त्रास सहन करून मरेल तेव्हा गायत्रीला आता खूप खुश झालेले असते तिला छान वाटत असते तात्या आणि तेजसमध्ये वाद व्हायला लागलेले असतात तर तात्या तेजसला सांगतात की या गावात मध्ये आपल्या घराण्याचं एक प्रतिष्ठित नाव आहे आपली पत आहे तेजस सांगतो की पण तात्या प्रतिष्ठा जपत असताना पैशांची तेवढीच गरज असते ना त्यावरती तात्या सांगतात की केले लाखात बारा लाख केले आम्हाला ना मरच्या आधी ना या रामाचं नाव घेऊ द्या आपल्या घराण्याची मान मर्यादा प्रतिष्ठा तुम्ही जपा आणि तात्यातून रागाने निघून जातात इकडे खूपच अपसेट झालेला असतो तेव्हा मनामध्ये विचार करतो आणि सांगतो की तात्या तुम्ही लहानपणी हाताला धरून शिकवलेले गणितच शिकतोय मी दोन वजा दोन गुणिले वजा दोन म्हणजे अधिक चार वजा वजा, वजा अधिक होतं आणि एखाद्याने चुकच्या मार्गाने कमवलेला पैसा आपण जर तू घेतला तर तो काही ब्लॅक मनी नाही होता त्या मला माफ कर कि में की मी हे सगळं काही करतो आहे पुढील भागात आपण पाहणार आहोत की संपतने आता तेजसला फोन केलेला असतो आणि तो सांगतो की मला ना माझ्या मुलीसाठी आता पैशाची गरज आहे तेव्हा आता तेजस्वी तर तो का कशाला तर तिथे संपत सांगतो की काय आहे ना की ते इंटर्नशिप काय म्हणतात ना त्याच्यासाठी माझ्या पुरीला पैसे हवे आहेत तेव्हा आता तेजस सांगते इंटर्नशिप त्यासाठी पैसे नाही लागत इंश इंटर्नशिपमध्ये नोकरी तेव्हा आता संपतला मानसीचा खूप राग आलेला असतो तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता एक वकील घरी आलेला असतो आणि तेजसच्या नोकरीसाठी आलेला असतो तो तेव्हा आता तात्या सांगतात की ही वकिलीच्या नोकरी म्हणजे पांढरे पॅश्यातला चांगला व्यवसाय आहे तेव्हा आता तेजस सांगतो की तात्या तुम्ही नोकरीचं बघा परंतु तीस दिवसानंतर कारण गायत्री बहिणीनं मी चॅलेंज केलं आहे ना तीस दिवसात त्यांचे पैसे परत करणार तर तिकडे आता गायत्रीने खिडकीतून सगळं काही पाहिलेलं असतं तेव्हा गायत्री म्हणते की हा तेजस कुठून पैसे आणतोय ना ते सगळं काही शोधून काढायलाच